अप्पाचेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षपदी पोवार विजयी उत्तम पाटील गटाच्या उज्ज्वला गारगोटे यांचा 4 मतांनी पराभव. अप्पाचेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी दुपारी झालेल्या निवडणुकीमध्ये सुळगाव येथील भाजप प्रणित अन्नपूर्णा पवार आणि युवा नेते उत्तम पाटील गटाच्या उज्ज्वला गारगोटे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. त्यामध्ये अन्नपूर्णा पवार यांना 13 तर उज्ज्वला गारगोटे यांना 9 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी CDPO DB सुमित्रा यांनी अन्नपूर्णा पवार या 4 मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले. यावेळी सहायक म्हणून पंचायत विकास अधिकारी लक्ष्मण पारे, सचिव संजय खोत, सहायिका दीपाली गारगोटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मदत केली. याप्रसंगी नूतन अध्यक्षा अन्नपूर्णा पवार तसेच मावळत्या अध्यक्षा शालन चव्हाण यांचा DB सुमित्रा यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना अप्पाचेवाडी येथे नूतन ग्रामपंचायत अध्यक्षा पवार म्हणाल्या, मंत्री शशिकला जोले व खासदार अण्णासाहेब जोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकास कामाच्या माध्यमातून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करणार आहे. माझ्यावर सर्वांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवो असे सांगितले. सोळगावला अध्यक्षपद 22 वर्षानंतर पहिल्यांदा मिळालं आणि आमचे नेते जुल्ले अण्णा व जुल्ले वहिनी यांच्या सहकार्यामुळे आम्हाला मिळाले. त्याबद्दल मी त्यांचे सतत आभारी आहे. आणि पहिल्यांदा अध्यक्षपद मिळाल्यामुळं अण्णा परत चारेगावचे भाजप कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य आहे. आणि अप्पाचेवाडीचे नेते आर्यमण्णा व प्रकाश अण्णा शिंदे आणि सुमितांना सासणे यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहे. आणि इथून पुढे चारेगावचा विकास करण्याचे मानस आहे. यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना संचालक प्रकाश अण्णा शिंदे, समित सासणे, आर्यम खोत, ग्रामपंचायत उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, सदस्य बाबूराव खोत, लक्ष्मण आबने, एजी माने, किसन पोटले, राजेश डोंगळे, जयसिंग मोरे, सतीश मगदुम, तुकाराम शेटके, अमोल काळे, सागर लोहार, मंगल पाडेकर, उमा कांबळे, मंगल जाधव, भाग्यश्री कांबळे, विद्या राऊत आदी सह धनाजी पाडेकर, उत्तम पवार, अशोक नेरले पाटील, बाबासाहेब मगदुम, नवनाथ चौगुले, संजय पाटील, तुलसीदास पाटील, गौतम पवार, अशोक कांबळे, तानाजी गुरव, बाबासाहेब पाटील, संभाजी पवार, सूरज शिरोळे, नितीन मगदुम, सदाशिव मगदुम, सोहम खोत, रंगराव शेटके, आनंदा यादव, केरबा पाटील, मारुती केसरकर, संदीप देशपांडे, शिवगोंडा पाटील, संदीप कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.